थोड़ी सागर आई थोड़े शंख नी शिंपले कधी चांदणे ती पूर तुझा डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझा माझ्या अंगणात स्वप्न पांभरांचा थरा विसावला हेलो एवरीवन वेलकम बैक टू अवर चैनल सो आज आहे संडे आम्ही ऑलमोस्ट इवनिंगला व्लॉग्स चालू करतोय फुल रिलैक्सिंग डे झालेला आहे अभिनेता आता लंच केलेले पाच वाजता लंच केले सहा पाच वाजता लंच केले कारण की संडे असल्यामुळे काय फ्री टाइम असतो त्यामुळे बाहेर काय जाण्याचा हे नव्हतं माझं काय म्हणतात त्याला प्लॅन नव्हता बोल ना प्लॅन नाही आणि ये देखो ये भी रेडी आहे आई सुद्धा रेडी आहे अरे ये भी रेडी आहे सो चला यांना तिघींना एका आमच्या इथे एक्झिबिशन लागलं तिकडे घेऊन आईने कुठून तरी सर्च केलं एक्झिबिशन तर तो एक्झिबिशनला घेऊन जातो यांना तिघींना आणि माझं पण थोडं टाइमपास करेल आणि सो आई एका एक्झिबिशनला घेऊन गेलेली एक्झिबिशन बघायला तर गाडी टाकल्याच संपलेला पूर्ण एवढा मोठा एक्झिबिशन होता तर एक दुसरा एक काहीतरी विंटर शॉपिंग फेस्टिवलला यांना घेऊन आले आम्ही त्या दिवशी बघितलं आता इथे काय शॉपिंग करायची ते करा तुम्ही मी जातो तुमची रजा घेतो तुम्ही काय करा धूळ धूळ स्टँड के साथ काय सो हा टेबल आमच्या इथे हॉल मध्ये सेम आहे फक्त जेवायला बस नाही आम्ही नाही मस्त आहे पण तो कलर माझं त्यांना पूर्ण घर विशेष करून नॉनव्हेज खात असेल तर 10-12 राऊंड किचन टॉयलेटचा दरवाजा ओपन करा तिकडे वाजवा आत जाऊ नका तुमचं बेडरूम स्टोअर रूम कचऱ्याचा डबा तुमच्याकडे वेळ पूर्ण घर फिरा पाहुणा किंवा शेजारी येऊन गेला तुम्हाला वाटलं बरोबर ना व्यक्ती 2-3 वेळा वाजवा कधी वाटलं पहिल्याच दिवशी जमत ना 8-10 दिवस प्रॅक्टिस चुकलं हा चुकलं थोडं म्हणजे रिलेशन्स नातेसंबंध बिझनेस संबंध अग्रीन आणि सिट्रीन सेम मी सिट्रीनची माळ घालतो आणि कोणतं Thank you.
मला कळत नाही की हे एक्झिबिशन राहिलं की साड्या घ्यायला. ऑलरेडी तिघींनी 3 साड्या घेतल्यात आणि हे बघा एक्झिबिशन राहिलं की साड्या घ्यायला. एक्झिबिशन मध्ये साड्या असतात, बाकी काय नाही. बाकी दिसतच नाही काय बोलायचं. काय काय डायनिंग टेबल छान आहे पण गावात गावात घेऊ शकतो. 100 पाउस शाही चूड़ा है, बासमती राइस को है का मैडम, लाइट वेट है, बहुत टेस्टी आता है. मार्केट में नहीं मिलेगा ये आइटम आपको, ये क्वालिटी बेस्ट है. ये लाइट वेट चूड़ा है. काय काय घ्यायचं एक्झिबिशन मधून? अजून साड्या घेतल्या, अजून काही शॉपिंग झालेली. साड्या पहिले घेतल्या, आतमध्ये आल्याले एक तर साड्यांना घालवलं तुम्ही. खाण्याची आहे का दुसरं दिसतच नाही. फुकट पाहिजे. ह्या दोघी एवढ्या हुशार आहेत का टेस्ट करायला त्याच्याकडनं घेत आहेत. काय नाव आहे तुझ? म्हणजे मी तुम्हाला बोललो ना की इकडे लोक एक्झिबिशनला येतात आणि हे फक्त साड्यांची शॉपिंग करायला आहे. बघा काय बोलायचं, काय बोलायचं तर काय. हे लोणचं घेत आहे ना. ह्या दोघी चोरून चोरून इकडे काय काय खात आहेत. खायला माणूस आणला आता ते वेगळा असतो. आई शाळेत इथून घेते का पुस्तक? हे बघत होते मी चाणक्य. पण तुला मी ते कुक्कू, तुला मी ते कुक्कू FM दिला ना डाउनलोड करून सगळे त्याच्यामध्ये, फक्त ऐकायचं ते वाचायचं नाहीये. सो फायनली यांची झाली आहे शॉपिंग. इकडे बघा एक्झिबिशन मधून हे सगळं घेतलंय पण हे सगळ्या साड्या. आणि आमच्या आईने बिचारीने पण काय घेतलं, काय आईने पण साड्या घेतल्या. काय बोलणार, 3 साड्या. सगळे विचारतात कि चेतनाला जॉब करायचंय तर का नाही करत. काय करायचं तुला जॉब? जॉब नाही करायचंय कारण माझ्या नवऱ्याला जॉब नाही आवडत. त्यांना जॉब करणारच आवडत नाही. हा मग बिझनेस माइंड. मग आता बिझनेस करणार आहे तू? बघू लवकरच. अजून अजून ठरतंय काय बिझनेस करायचंय त्याच्यावर चर्चा चालू. दादानी खूप सारे प्लॅन आणून दिले तिला बिझनेसचे आणि कधी कधी ते अंमलात येतील माहित नाही. अजून वेळ बघू पण लवकरच. पण खूप साऱ्या लोकांनी असं सांगितलं की चेतना तू तुझं एज्युकेशन वाया नको घालव, जॉब केलं पाहिजे. हा मग जॉब करणं गरजेचं थोडी ना आहे असं. म्हणजे त्या रिलेटेड तू बिझनेस पण करू. सगळ्यांना सांग तसं सांगितलं ना, परत सांग. त्या रिलेटेडच आपण काहीतरी बिझनेस स्टार्ट करू. आणि कधीही कोणाचं शिक्षण वाया जात नाही. कधी ना कधी येत ते उपयोगी येत. सो तुम्ही असं हे समजू नका की
शिक्षण वाया गेलं असं समजू नका. आणि शिक्षण असलं की जॉब करायलाच पाहिजे हे असं नाही, कारण ते स्वतः आयटी इंजिनियर आहेत पण त्यांना जॉब अजिबात आवडत नाही. त्यांना पण ते एकदम वर्कहॉलिक आहे, बिझनेस माइंड आहे. म्हणून आमच्या बरोबर दिसलेच नाही. म्हणून सगळ्यांना क्वेश्चन असतो ना की ते का दिसत नाहीत. ते आता सकाळी गेलेत, आता 9 वाजलेत. आता अजून लोकांचं घेण्याची पद्धतच वेगळी आहे. आम्ही काम आम्ही जातो, आम्ही काम करतो तरी लोकांना वाटतं आम्ही फिरतो. काही करायचं कुठून ना कुठून काही ना काही कोणाचं तरी मोरल डाऊन करायचं. पण घरच्यांना माहिती, बाकीच्यांना माहिती आम्ही काय करतो काय नाही करतो. पूर्ण आठवड्याची महिन्याची आधीच प्लॅनिंग करतो, तेव्हा जाऊन फिरतो. ज्याला आवडे तो कसंही करू शकतो. काय ग और कुछ? और कुछ नाही. आपका कुछ और नाही? म्हणून ते आमच्या सोबत नसतात. आता पुढची ट्रिप तेच. असे पण क्वेश्चन झाले की दादाला रुको यहां पे. हां दादा बिलकुल नसतो तुमच्यामध्ये. सो इज अ व्हेरी वर्कहॉलिक. त्याला जास्त ते आवडतं. अभि आणि त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये खूप डिफरन्स आहे. जसं माझ्यात आणि वहिनीत डिफरन्स आहे हे लोकांना म्हणजे डोक्यात टाकणं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. की सगळेजण एक डिफरंट पर्सनॅलिटीज आहेत. अभिला फिरायला पर्सनली खूप जास्त आवडतो म्हणून आम्ही एवढं फिरतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिसतं बाकीचे. आणि तो एक बिहाइंड द माइंड असतं, नेहमी माझ्या मागे असतं की हे तुला आता व्हिडिओ शूट करायचे करायचे करायचे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे ह्या गोष्टी पॉसिबल होत आहेत. आणि दादाचं म्हटलं की त्याला नाही आवडत, त्याच्यासाठी त्याचं टी व्ही, त्याचं खाणं हेच त्याची आउटिंग आहे. सो ईच अँड एव्हरी पर्सन इज डिफरंट. तुम्ही कम्पेअर करू नका. असं नाही आहे की तुम्हाला जे दिसतं तेच आहे. वेगळं आहे आउट बिहाइंड द कॅमेरा. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे आम्ही तुम्हाला दाखवत नाही. पण त्याचं म्हणजे असं नाही आहे की तो इंटरेस्टेड नाही आहे त्याच्या लाईफमध्ये दादा, असं काहीच नाही आहे. तो त्याची लाईफ त्याच्यानुसार खूप एन्जॉय करतो आणि त्याला तसं एन्जॉय करायला आवडतो. आणि अभिचं एन्जॉय करणं इज डिफरंट. म्हणून आम्ही चौघंही डिफरंट पर्सनॅलिटीज आहेत, एकदम वेगळे आहेत. बट ऑल टुगेदर वी मेक वन फॅमिली. म्हणून एकत्र आहोत आणि आवडतं आम्हाला एकमेकांची कंपनी. दॅट इज इम्पॉर्टंट. म्हणून जज करू नका की आम्ही दाखवत नाही ब्लॉगमध्ये म्हणून आम्ही कामं करत नाही किंवा आम्ही कोर्टातलं काहीच करत नाही, असं काही नाही आहे. वेळ मिळाला तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. करायला पाहिजे मनापासून. हेच मला तुला दादा घेऊन गेलेला केरळला, तर लोक बोलतात की त्यांनी दादा कुठेच घेऊन गेला नाही अजून चेतना. नाही ते जातात घेऊन, पण ते काय आम्ही असं प्रत्येक वेळी दाखवत नाहीत ना. हा ते अजिबात नाही आवडत त्यांना. केसे चुपके जाते गपचूप जातात ना दोघे. काय सगळ्यांना घेऊन जातो सगळ्यांना. काय काय वाटत का तुला बोलायला तरी? नाही जातो आम्ही, पण फक्त एवढंच की म्हणजे दाखवायला आवडत नाही. आम्ही सगळे आहोत पण वी आर ऑल चारही जण वेगळे पर्सनॅलिटीज. ठीक आहे, चला टाटा बाय बाय करा. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. सांग तुला बोलतोय. मला वाटलं सांगा. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू आपण असेच मस्ती मजा करू. असेच भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बघत राहा, मिस करू नका. एक एक लाईन इम्पॉर्टंट आहे. बोला टाटा बाय बाय. बाय बाय. सी यू ऑल इन नेक्स्ट ब्लॉग. काहीतरी कुठला तरी दिसेल. घरातलं रुटीन कदाचित नाही दिसणार. नाही घरातलाच आहे पुढचा ब्लॉग आपला. अच्छा. क्षणभर हे थांबले हरवले हे म्हण रे. क्षणभर हे थांबले हरवले हे म्हण रे. अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी. अभी फाल्गुनी तुमच्या मुळेच बनले अभुनी.